एवरीवन, आज लॉकडाऊन डायरीज मध्ये मी एक रेसिपी शेअर करणार आहे. उन्हाळा आहे त्यामुळे बरेच वेळेला आपल्याला खूप भूक लागत नाही आणि खूप गर्मी आहे त्यामुळे खाण्याची फार इच्छा होत नाही. इवन दो आपण आता ज्या सिच्युएशनमध्ये आहोत त्यामध्ये आपल्याला खाण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही आहे, पण तरी कधी कधी संध्याकाळच्या वेळेला आपल्याला लाईट काहीतरी हवं असतं. सो मे बी यू कॅन ट्राय दिस सूप. हे आहे व्हाईट सूप, ऑफकोर्स कॉलीफ्लावर सूप आहे. खूप सिम्पल आहे, फार तामझाम नाही आहे, अगदी पटकन तुम्ही हे बनवू शकता आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्यसुद्धा अगदी इझिली आपल्याला मिळू शकेल आत्ताच्या या सिच्युएशनमध्ये. सो याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे कॉलीफ्लावर, त्यानंतर कांदा एक आणि बटाटा एक. सो कॉलीफ्लावर साधारण एक छोट्या साईजचा कॉलीफ्लावर घेऊन त्याच्यामध्ये एक कांदा आणि एक बटाटा हे सगळं आपण वाफत ठेवायचं आहे. शक्यतो कुकरला लावू नका, कारण बऱ्याच वेळेला कुकरमध्ये गोष्टी शिजवल्या की त्यातली जी न्यूट्रिशन जी व्हॅल्यू असते ती कमी होते कम्पेअर टू आपण जेव्हा त्यांना स्टीम करतो. सो तुम्ही शक्यतो हे स्टीम करून घ्या आणि मग त्यानंतर मिक्सरमध्ये आपण ते फिरवणार आहोत. आपण पातेलीमध्ये सूप ज्याच्यात आपल्याला बनवायचं आहे त्याच्यामध्ये हे सगळं मिक्सचर टाकणार आणि मग त्यानंतर त्यात मीठ, हे माझ्याकडे हिमालयन पिंक सॉल्ट आहे ते घालणार. माझ्याकडे सूप सीझनिंग पण आहे. सो तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही काळी मिरी जी पावडर आहे तीही घालू शकता किंवा आपले जे इटालियन हर्ब्स असतात ते घालू शकता आणि ऑफकोर्स बेझिल लीव्ह जे असतात ते गरम पाण्यात भिजत टाका आणि ते नंतर सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये ॲड करू शकता. याशिवाय नारळाचं दूध पण घेतलेलं आहे जे आपण ॲट दी एंड त्याच्यामध्ये टाकणार आहेत आणि फार वेळ ते उकळवायचं नाही आपल्याला, कारण फार वेळ उकळलं तर फाटण्याची शक्यता आहे सूप आपलं. सो हे आहे रेडी व्हाईट सूप जे ऑफकोर्स बनलेलं आहे कॉलीफ्लावरचं. खूप डिलिशियस आहे, इझी टू मेक आहे, पटकन बनतं आणि नारळाच्या दुधामुळे याला खूप छान टेस्ट आलेली आहे. मला नारळाचं दूध प्रचंड आवडतं, आय एम शुअर तुम्हालाही ते खूप आवडेल. एकदा करून बघा आणि मग मला सांगा कसं झालं ते. सो राईट नाऊ आय एम मुनजे सुरवानी शेफ.